Aduh, jangan terlalu asal bang Fikra. Awas itu mata. Halo. Halo, awas itu. Halo. आवाज येतोय का आपल्याला आपल्याला कॉपरेशन तत्व बघायचे आहे या लेक्चरला. मागच्या लेक्चरच्या वेळेला लेक्चरच्या मध्ये आपण सहकारामध्ये काही महत्व होतं सहकाराचं त्याच्यावरती चर्चा केलेली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काही मॅचेस्टरची काही सहकाराची तत्वे आहेत. आता आधी पहिल्यांदा आपल्याला सहकाराची तत्वे म्हणजे काय हे समजावून घ्यायचं आहे आणि ते समजल्यानंतरच आपल्याला पुढची तत्व पाहायची आहेत. आता तत्व आपण पाहत असताना आपल्याला लक्षात आलेलं की सहकाराला तत्व आपण सहकार तत्व म्हणजे नेमकं काय आहे किंवा आपण सहकार तत्व कुणाला म्हणायचं आणि त्यानंतर मग सहकाराच्या तत्वांचा विकास कसा करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. आता सहकार्य तत्व आपण जर बघायला गेलो तर त्याचं तत्व हे अंगभूत असतं. म्हणजे आपण आपल्याला लक्षात येतं की सहकाराची जी काय तत्व असतात ती तत्व म्हणजे सहकाराचा अंगभूत हेतू. म्हणजे आपल्याला सहकाराची जी काय भूमिका आहे ती कोणती भूमिका आहे. सहकार म्हणजे लोकांनी स्वतःच्या कल्याणासाठी स्वइच्छेने एकत्रित येऊन लोकशाही तत्वानुसार स्थापन केलेला संघ असा आपण म्हणतो. मग याच्या तत्वामध्ये काय गरजेचं आहे किंवा सहकार तत्वामध्ये आपण काय सांगू शकतो तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती काही आपले भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी भाष्य करत असताना त्यांचं जे काय मत आहे ते त्यांनी मत आपले जे काय मांडलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की या तत्वाच्या माध्यमातून सांगत असताना तर त्यांचं मत असतं की सहकाराची जी काय तत्वं असतात ती अंगभूत असतात. तत्व म्हणजे सहकाराचं अंगभूत अंग म्हणजे सहकाराचाच एक अविभाज्य घटक त्याला आपण सहकार तत्व म्हणू शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं की ज्याच्या माध्यमातून त्याची कार्यक्षमता ठरते किंवा कार्यपद्धती ठरते. म्हणजे सहकाराची कार्यपद्धती कशाच्या आधारेवर आहे लोकशाही तत्वावरती आधारित आहे. सहकाराची कार्यपद्धती जी आहे ती कशाच्या माध्यमातून ठरत असते तर ते समजावून म्हणजे कार्यपद्धती ही सहकाराच्या माध्यमातून समाजाला त्या ग्राहकाला किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या सभासदांना आपल्याला समजावून द्यायची आहे. आणि ते समजावून देण्याचं जे काम आहे ते सहकाराच्या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला करायचं असतं जेणेकरून आपण सहकार म्हणजे त्याचे समजावून आपल्याला देऊ शकतं की त्याचं तत्व जे आहे ते तत्व म्हणजे त्याचा हेतू. सहकाराचा हेतू काय आहे तर सहकाराचा हेतू हा समाजाच्या कल्याणाचा हेतू आहे. सहकाराच्या माध्यमातून समाजाचं हित जोपासायचं आहे. व्यक्तीच्या स्वतःच्या हिताच्या बरोबर समाजाचा समाजाचं जे काही हित आहे त्याची जपवणूक करायची आहे. सहकार हा नफा कमवण्यासाठी सहकार संघटन स्थापन झालेलं नाही आहे तर
तर ते नफ्याच्या पेक्षा समाजाची सेवा कशी करता येऊ शकते याच्यासाठी त्याला अंगभूतीचं अंग आहे आणि याच्यावरती प्राधान्याने त्यांनी लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा गोष्टीचा आपण विचार करता असताना आपल्या लक्षात येऊ शकतं की जे काय सहकार म्हणजे आहे जे त्याचं जे काही जीवन आहे व्यक्तीचं जीवन त्याची जी कार्यपद्धती आहे ते ठरवणाऱ्या नियमांचा संच म्हणजे तत्त्व म्हणजे बघा आपण अनेक वेळा म्हणतो की आपण अनेक माणूस व्यक्ती आपल्याला किंवा काही विचारवंत असतात त्यांची तत्त्व असतात म्हणजे त्यांचं जीवन जगण्याचं एक जे काही नियमावली आहे त्यांच्या विचारांची काही नियमावली आहे त्याला आपण तत्त्व म्हणतो. म्हणजे मग सहकाराचं काय आहे की सहकाराची जी काय कार्यपद्धती चालते ती कार्यपद्धती म्हणजे त्याची जी काय कार्य व्यवहार होत असताना जी काय नियमावली तयार केलेली असते त्याची सहकाराची ती नियमावली म्हणजे त्याची तत्त्व आहेत असं आपण सांगू शकतो. मग ही तत्त्व सांगत असताना आपल्याला याचा सर्वांचा जर विचार करायचा असेल अभ्यास करायचा असेल तर कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो म्हणजे आपण सांगू शकतो की जे इंग्लंडमध्ये रॉस्टेल पायनर सोसायटीच्या माध्यमातून जी काय खऱ्या अर्थानं सहकारची सुरुवात झालेली आहे त्याच्या माध्यमातून काय सांगेल की सहकारची जी काय तत्त्व आहे ती जगभर पसरली गेली आणि ती जगभर पसरत असताना त्या पाठिंब्याची कारणं काय सांगता येऊ शकतात त्याची कारण मीमांसा आपण ज्यावेळी बघतो किंवा काटेकोरपणे आपण बघतो तर ही जी काय सहकाराची जी तत्त्व आहे ती सोप्या पद्धतीनं काटेकोर पद्धतीनं आपल्याला समोर मांडता आलेली आहे आणि ती मांडत असताना रॉस्टेलची जी काय तत्त्व आहे ती जागतिक त्याला मान्यता मिळालेली आहे. म्हणजे रॉस्टेल इंग्लंडमध्ये जे का रॉस्टेल पेनर संस्था जी आहे त्याची जी काय तत्व आहे ती जागतिक पातळीवरती चांगल्या पद्धतीने मांडली गेली आहे आणि ती मांडत असताना त्याच्या तत्वांना जागतिक पातळीवरती मान्यता प्राप्त झालेली आहे ती विश्वव्यापी झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जी रॉस्टेलची काय तत्व जी आहे ती रॉस्टेलची रॉस्टेल पेनरची तत्व जी आहे ती आपल्याला मांडता आलेली आहे असं आपल्याला सांगायचं आहे. मग आपण याला रॉस्टेलची जी काय सहकार तत्व जी आहे ती कोणत्या पद्धतीने तत्व आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता याचा डेव्हलप होण्यासाठी काय आहे तर पहिलं जे तत्व आहे ते सहकाराचं नियंत्रण म्हणजे सहकार संस्था जी स्थापन झालेली आहे ती लोकशाहीच्या माध्यमातून झालेली आहे. दुसरं आपण सांगू शकतो की ते सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही म्हणजे कुणीही या सहकाराचं सभासद होऊ शकतो म्हणजे सभासत्व जे आहे ते खुले पद्धतीचं आहे. त्यानंतर याचं जे काय भांडवल आहे ते मर्यादित असतं म्हणजे भांडवल किती असायला पाहिजे याच्यावर सुद्धा मर्यादा घातलेल्या आहे. म्हणजे एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला सहकार स्थापन करायचा असेल किंवा सहकार संघटन स्थापन करायचं असेल तर त्याचं भांडवल किती घातलेलं आहे कमीत कमी किती भांडवल असायला हवं तर त्याच्यासुद्धा मर्यादाने घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे की तुमचा जो काय आढावा जो असतो म्हणजे व्यवहार जो आहे तो त्याचा हिस्सा किती असावा सहकाराच्या मध्ये त्याचासुद्धा मान्य केलेला आहे. याच्यावर तर रोख व्यवहाराच्या याच्यावरती सुद्धा त्यांनी त्यांचे तत्वामध्ये सांगितलेलं आहे. इथं सामाजिक धार्मिक तटस्थ आहे म्हणजे कुठल्या प्रकारच्या राजकीय असेल कुठल्या प्रकारचं धार्मिकता याच्यामध्ये दाखवता येणार नाही तर हे सहकार लोकशाहीच्या तत्वानुसार आहे आणि याच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करायचा शिक्षण म्हणजे सर्वांना सुशिक्षित बनवायचं आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सुशिक्षित बनवायचं अशा पद्धतीचे तत्व जे आहे ते तत्व रॉस्टेल यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता ह्या तत्व त्यांनी मांडले पण या तत्वाची आपल्याला पुनर्मांडणी करावी लागली. आता ही पुनर्मांडणी म्हणजे काय झालेलं आहे तर या तत्वाच्या माध्यमातून विविध देशामध्ये काही झालेल्या संस्थांची स्थापना झाली. जसं भारतामध्ये 1904 पहिल्यांदा सहकार संस्था स्थापन झाली त्यानंतर त्यांनी रॉस्टेलच्या तत्वाचं सुद्धा काही वेळेला पाहिलं म्हणजे अशा अनेक तत्वांच्या माध्यमातून मान्य होत असताना सुद्धा काही वेळेला काही तत्वांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि 1930 जवळपास आसपास बघायला गेलो तर काही जणांनी शंका व्यक्त केली गेली आणि त्याच्या माध्यमातून काय झालेलं आहे की रॉस्टेलचे जे काही तत्व होते त्या तत्वांच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुनर्बांधणी करत असताना सुद्धा आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे की ही तत्व जे आहे ते आवश्यक तत्व कोणते या पद्धतीने असतात म्हणजे तो थोडीसं आपण बघायला गेलो की जे रॉस्टेल तत्व जे सांगितले होते त्याच्यामध्ये थोडीशी पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे असं आपण सांगू शकतो. मग आपण काही वेळा दोन तत्वांचा आपल्याला मांडणी करता आली एक जे आहे ते आवश्यक तत्व आणि दुय्यम तत्व अशी मगाशीवरती आपण बघितली त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती पुनर्बांधणी करून दोन तत्व सांगितले गेले आणि त्याचे काही प्रकार आपण पुढे बघणार आहोतच. म्हणजे दोन तत्वामध्ये काय सांगायला सांगितलं की एक आवश्यक काय तत्व आहे आणि दुय्यम तत्व कोणती आहेत. आता आवश्यक तत्व आणि दुय्यम तत्व याचा ज्यावेळा आम्ही आढावा घेतो त्याच्या माध्यमातून आमच्या लक्षात असं आलेलं आहे की आवश्यक तत्वामध्ये काय सांगितलं गेलं की सभासत्व कसं असलं पाहिजे खुला असायला पाहिजे म्हणजे आपल्याला कुणाला जर घ्यायचं असेल सभासद म्हणून तर ते कुणी घ्यायचं त्याच्यासाठी काय बंधनं आहेत का
तर नाही, तर त्यांना प्रत्येकाला हे खुले सभासद झालेले आहे. तू कुणी सुद्धा या सहकारामध्ये जॉईन होऊ शकतो, त्याचं तत्व आत्मसात करू शकतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जे काय जसं मगाशी जे आपण तत्व पाहिले त्या तत्वानुसार यामध्ये लोकशाही पद्धतीने नियंत्रण होणार आहे. इथं जे काय सभासद असेल किंवा जे काय व्यवहार चाललेले असतात ते सर्वच्या सर्व व्यवहार लोकशाहीच्या तत्वानुसार काम करणार आहे. इथं कोणत्याही पद्धतीनं वेगळ्या तत्वानुसार तिथं किंवा वेगळ्या पद्धतीने विचारसरणीनुसार उदाहरणार्थ आपण आहे तर हुकुमशाही म्हणतो अशा पद्धतीनं कोणत्या प्रकारे, तर इथं लोकशाही तत्वाच्या माध्यमातून जे काय सहकाराचं जे व्यवस्थापन आहे, कार्यकाळ जो आहे किंवा कार्यप्रणाली जी आहे ती चालणार आहे अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला. त्यानंतर भांडवलाची सुद्धा मर्यादेमध्ये केलेले आहे. म्हणजे आपण जर बघायला गेलो भांडवल जे आहे ते भांडवला ज्यावेळेला आपण मर्यादित त्याला व्याज कसं द्यायचं, भांडवल कशा पद्धतीने उभा करायचं याच्यावरती सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, दृष्टी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा तशा पद्धतीने केलेला आहे. व्यवहार आपण कशा पद्धतीने करायचा त्याच्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये कशी वाढवा म्हणजे व्यवहार कसे वाढवता येईल, म्हणजे जी काय बचत म्हणतो आपण की भाग भांडवल म्हणतो ते कसं वाढलं पाहिजे, हा ती वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे, हा ते वाढवत असताना सुद्धा कशा पद्धतीने वाढवता यायला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा विचार केला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने सुद्धा काय केलेला आहे या तत्वाच्यामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. याला सर्वांना आपण त्या आवश्यकमध्ये किंवा आवश्यकामध्ये तत्वामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वरची जे तत्व होती आपल्याला पहिले आपण कॉमनमधले राष्ट्रीय पायन सोसायटीच्या माध्यमातून सांगितले गेलेले त्याच्यामध्ये थोडंसं विभागणी करण्याचा प्रयत्न या तत्वाच्यामध्ये केलेला आहे असं आपण आता याच्यामध्ये काय केलं आहे. मग त्यानंतर दुय्यम तत्व सांगितलं, म्हणजे उदा दुय्यम तत्वामध्ये काय सांगितलं जी शिल्लक राहिली होती, उदाहरण राजकारण समाजकारण ह्याच्यापासून सहकार संस्था ही अलिप्त राहिली पाहिजे. म्हणजे सहकारामध्ये कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही व्यक्तीला राजकीय याच्यामध्ये आपल्याला संघर्ष पण नको आहे, धार्मिक संघर्ष पण नको आहे. म्हणजे या धर्माचं या धर्मानुसार व्यक्तीला नाकारता येतं कामा नये किंवा राजकारण सुद्धा या पद्धतीनं होता कामा नये. म्हणजे राजकारण आपण जर बघायला गेलो तर सर्व सहकार संस्था या राजकीय परिस्थितीने प्रभावित होत आहेत असं दिसून असं आपल्याला आता दिसून येत आहे. म्हणून काय केलं त्यावेळेलासुद्धा राजकीय आणि धार्मिक जे आहे त्याच्या बाबतीमध्ये सहकार संस्था तटस्थ राहिली पाहिजे असं सांगितलं आहे. त्यात रोखीचे व्यवहार असेल किंवा शिक्षणाचा प्रसार असेल अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून दुय्यम व्यवस्था जो काही व्यापी आहे ते सांगण्याचा प्रयत्न त्याने त्यावेळेला 1935 दर कालखंडामध्ये म्हणजे 30 ते 37 या कालखंडामध्ये सांगण्याचा त्याने प्रयत्न केलेला. राष्ट्रीयच्या तत्वामध्ये काही पुनर्बांधणी करून याच्यामध्ये मानलेले आहे. आता आपण सांगू शकतो की याच्यामध्ये सुद्धा काही आधुनिक बदल झालेले आहे. आता आधुनिक बदल होत असताना सुद्धा काय सांगायचं आहे की 1937 नंतर सुद्धा भरपूर अशा बदल झालेले आहेत. त्यानंतर जवळपास आपण जर विचार करायला गेलो तर दुसरं महायुद्धसुद्धा झालेलं आहे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या माध्यमातून फार मोठं संकट संपूर्ण देश जागतिक पातळीवरती आलेलं आहे. त्याच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहकारामध्ये बदल करावे लागलेले आहेत आणि बदल झालेला आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येणार. म्हणजे जवळपास 1937 म्हणजे 38 जवळपासपासून ते दुसरं महायुद्ध संपेपर्यंत म्हणजे 1945 कालखंडापर्यंत याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत आणि हे बदल करण्याचा कामसुद्धा आपल्याला सांगता येणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय सांगता येतं की या पद्धतीनंसुद्धा भरपूर दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. भरपूर सहकारी संस्थांचा काय झालेला लॉस झालेला आहे. भरपूर सहकारी संस्था जे आहेत त्या सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून आपण या सर्व सहकाराच्या विकासामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना लक्ष देऊ शकतो आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या माध्यमातून अनेक बदल झाल्यामुळं सुद्धा काही वेळेला काही अनेक शास्त्रज्ञांनी भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा काही शास्त्रज्ञांनी सहकाराच्या विकासासाठी सहकाराच्या वाढीसाठी सुद्धा अनेक कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती असताना भारतामध्ये आपल्याला एक अर्थशास्त्रज्ञ डी जी कर्वे यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन झाली होती आणि त्यांनी सुद्धा या समितीवरती तज्ज्ञमते होते, ते समितीचे अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षाचा असताना सुद्धा त्यांनी काय केलं 1966 दरम्यानमध्ये एक अहवाल सादर केला गेला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं की सहकाराची जी काही विचारसरणी आहे ती आधुनिक विचारसरणी कशी असायला हवी, त्याच्यातून काय महत्त्वाचं आहे, कशा पद्धतीनं सहकारानं कामकाज करायला पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी करण्यात आली. म्हणजे दुसरं महायुद्ध भारत स्वातंत्र्य आणि त्यानंतर सहकाराच्या मांडणीमध्ये काही बदल
आधुनिक काही तत्वांच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक विचारवंतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग याच्यामध्ये सुधारणा केलेला आहे. ऐच्छिक आणि अत्यावश्यक आणि दुय्यम सुद्धा तत्वांचं सुद्धा वर्गीकरण यामध्ये सुद्धा केलेलं आहे. फक्त आपल्याला याच्यातून काय अभिप्रेत आहे की जसं वेगवेगळी परिस्थिती जशी निर्माण होते ते त्या त्या परिस्थितीनुसार सहकारामध्ये बदल केले गेलेले आहेत सहकार तत्वांच्यामध्ये. आणि सहकार तत्वामध्ये बदल होत असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञ समितीने वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थशास्त्रज्ञांनी त्या त्या काळामध्ये सुद्धा काही वेळा तत्वांच्यामध्ये बदल केलेले आहेत. आणि तत्वांच्यामध्ये बदल करत असताना सुद्धा याच्या या तत्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बदल झालेले आहेत आणि हे बदल आपल्याला फार अपेक्षित आहेत किंवा आपल्याला फायद्याचे आहेत. आता कशा पद्धतीने आपण सांगू शकतो समजा की आधुनिकच्या जसं जवळपास 1967 ज्यावेळेला अहवाल मांडला गेला डॉक्टर म्हणजे डी जी कर्वे यांच्या समितीनं त्या अहवालामध्ये काय सांगितलं गेलं जसं ऐच्छिक म्हणतं त्यामध्ये ऐच्छिक आणि खुले म्हणजे खुले सभासत्व होतेच पण त्याला ऐच्छिकाने ॲड केलं म्हणजे त्याच्या इच्छेनुसार सर्वांना खुले आहे पण त्याची इच्छा असेल तर तो सभासद होऊ शकतो. त्यानंतर लोकशाहीच्या जो काय कारभार आहे तो लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे नियंत्रणसुद्धा लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे. भांडवलाच्या बाबतीमध्ये पण तेच त्यांनी सांगितलं जसं अगोदरचं जे आधुनिक होतं त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. व्यवहाराच्या बाबतीमध्ये ते सांगितलं शिक्षण असलं आणि सहकाराअंतर्गत सहकार किंवा सरकाराअंतर्गत सहकार अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे अत्यावश्यक किंवा आवश्यकमध्ये ते तत्व मांडलेलं आहे. जसं दुय्यम तत्वामध्ये बाबतीमध्ये जसं मांडलं तसं त्यांनी केलेलं आहे म्हणजे परस्पर एकमेकाला परस्पर सहकार्य झालं पाहिजे. म्हणजे उदाहरण आपण जर बघायला गेलो तर एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेला मदत करेल परस्पर सहकार्य करेल. जसं आपण आज पाहतो बघा की उदाहरणार्थ दूध उत्पादन करणारी सहकारी संस्था असेल आणि खाद्य त्याचबरोबर खरेदी विक्री करणारी सहकारी संस्था असेल अशा जसं सहकार संस्थेचं किंवा उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था असतील कुठल्या उदाहरण कॉटन सहकारी संस्था म्हणजे कापूस उत्पादन करणारी सहकारी संस्था आणि प्रक्रिया करणारी उत्पादक सहकारी संस्था ह्या दोघांचं जसं रिलेशन को रिलेशन असतं जसं एका सहकारी संस्थेच्या माध्यमावरती दुसरी सहकारी संस्था अवलंबून राहू शकते अशा पद्धतीचं रिलेशन जे आहे ते सुद्धा अभिप्रेत आहे असं आपण दिसून आलेलं आहे. पुढे सांगितले व्यवहार जे असतात कुठल्या प्रकारचे ते रोखीने व्हायला पाहिजे. म्हणजे सहकार संस्था ज्या बंद पडण्याच्या पाठीमागं किंवा सहकारी बँकासुद्धा बंद पडण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर तिथे असणारे जे व्यवहार जे आहे ते व्यवहार रोखीने नसल्यामुळे किंवा कर्ज पुरवठासुद्धा व्यवस्थित न फिटल्यामुळे सुद्धा काही संस्था बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे व्यवहारसुद्धा हे रोखीने होणं फार आवश्यक आहे आणि हे रोखीने व्यवहार झालं पाहिजे असं सांगायचं. काही सहकारी संस्था ह्या धार्मिकता आणि राजकीय यांनीसुद्धा काय पछाडलेल्या दिसतात पण त्या त्याच्यापासून अलिप्त राहिल्या पाहिजेत. आणि या अलिप्त जर सहकार संस्था जर राहिल्या तर त्याच्या माध्यमातून फायदा काय होणार आहे की या सहकार संस्थेचा विकास होण्यासाठी धार्मिक आणि राजकीय यांच्या संघर्षापासून याच्या विचारांच्यापासून जर अलिप्त राहिल्या तर त्या सहकार संस्था ज्या समाजाच्या हितासाठी आणि तिथे असणाऱ्या सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करू शकत असं सांगायचं. प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये असणारा जो काय सभासद असतो तो त्याने काटकसरीचं त्याला महत्त्व बचतीचं महत्त्व समजावून सांगता यायला पाहिजे. म्हणजे एखादा उत्पादक एखादा शेतकरी वर्ग आपण उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगल्या प्रकारचा जर भाव मिळाला तर तो पैसा त्याला बचत करता यायला पाहिजे. आणि तो पैसा बचत कधी करू शकतो तो तर तो त्यानं काटकसर जर केली आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या आपल्या गरजांच्यावरती खर्च करता असताना सुद्धा जर विचार त्याने करत केला तर त्याच्यावरती मर्यादा येणार आहेत आणि मर्यादा आल्या तर त्याची बचत जी आहे ती बचत होणार आहे काटकसरीच्या माध्यमातून आणि तो परत गुंतवणूक करेल त्याची गुंतवणूक वाढेल त्याच्याकडे भांडवल जे आहे भांडवलाचं थोडीशी आर्थिक सुबत्ता येऊ शकते असं सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला की प्रत्येकाच्या मध्ये बंधुभाव यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या मधलं जे काय सभासद आहे ते सभासद एकमेकाचे दुश्मन होता कामा नये त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येता कामा नये त्यांच्यामध्ये भेदभाव असता कामा नये. म्हणजे कुठल्या जातीचा असेल धर्माचा असेल लिंग असेल वर्ण असेल अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये. प्रत्येकाच्या मनामध्ये बंधुभावाचं जे काय प्रेम म्हणतो आपण भावना म्हणतो ती निर्माण झाली गेली पाहिजे आणि हे सुद्धा या तत्वाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये समान तत्व असलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये सेवा हे तत्व असलं पाहिजे. म्हणजे आपण समाजाची सेवा करतो आणि त्या समाजाच्या सेवेच्या बरोबरच आपला विकास करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण या सहकाराच्या माध्यमातून नफा मिळवत नाही आहोत
आपण सहकार संस्था ही निफा नफा मिळवण्यासाठी तयार केलेली नाही आहे, तर ही आपली सहकार संस्था ही सेवा करण्यासाठी आहे, समाजाच्या सेवेसाठी आहे, हे सर्वांना तत्व मान्य असले पाहिजे. म्हणजे सेम समाजसेवा आपल्याला करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला तत्व जे आहे समानता असले पाहिजे. मानवतेची आपण सेवा करतो, आपल्याला इकडे कोणत्याही प्रकारचं आपण मानवतेच्या विरुद्ध काम करत नाही आहोत, समाजाच्या विरुद्ध काम करणार नाही आहोत, ही तत्व आपल्याला मान्य करावी लागतात. त्याचबरोबर आपण प्रसिद्धीचं तत्व सुद्धा, म्हणजे आज बघा आपण सहकाराच्या माध्यमातून जे काय कामकाज केलं जातं, ज्या सहकाराच्या माध्यमातून जे कामं केले जातात, ज्या काय संस्था असतात त्यांचं सुद्धा त्या माहिती होणं फार गरजेचं आहे. प्रसिद्धीच्या माध्यमातून सुद्धा त्या अलिप्त राहतात. म्हणजे एखाद्या सहकार संस्थेचं जे कामकाज आहे ते कामकाज समाजाला समजलं पाहिजे, सहकाराच्या माहिती असणार ती समाजापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. म्हणून ते त्यासाठी प्रसिद्धीची सुद्धा तत्व सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, अंमलात आणावं लागतं, आणि ते सगळ्यांना सांगता येणं फार गरजेचं आहे असं म्हटलं आहे. पुढचं आहे सामाजिक बांधिलकीचं भान असलं पाहिजे. म्हणजे आपण काम करत असताना आपण समाजाशी बांधील आहोत, समाजाच्या जबाबदारीपासून आपण मुक्त होऊ शकत नाही, आणि समाजाची जबाबदारी ही समाजाची बांधिलकी ही फार महत्त्वाची आहे, आणि ती बांधिलकी आपल्याला टिकवायची जर असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला सहकार तत्वाच्या माध्यमातून टिकवता येऊ शकतं. आणि महत्त्वाचं शेवटचं आहे, जे जो व्यवहार असतो समाजाचा सहकाराचा तो प्रामाणिकपणे व्यवहार झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्वायत्तता जी आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दडपणाला, कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला, कोणत्याही प्रकारच्या हुकुमशाहीला, हुकुमशाही म्हणजे याचा अर्थ की कुदरत सांगितलं म्हणून ते केलं, अशा प्रकारच्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला बळी न पडता स्वायत्त निर्णय घेतले पाहिजे सहकार संस्थेनं, आणि व्यवहार जे आहे ते प्रामाणिक झाले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की एखाद्या बँकेच्या माध्यमातून, सहकारच्या संस्थेच्या माध्यमातून सभासदाला जर कर्ज द्यायचं असेल आणि तो सभासद जर पात्र असेल त्या कर्ज प्रक्रियेसाठी, तर त्या व्यक्तीला कर्ज मिळालं गेलं पाहिजे. पण काही सभासद जर पात्र नसतील, त्याची ती पात्रता जर तिथं त्या बाबतीत जर नसेल, किंवा कुठल्या अनून व्यक्तीला आपण जर सभासद देऊन त्याला जर कर्ज पुरवठा करायचा असेल तर ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. आणि म्हणून काय सांगायचं आहे की या सर्व गोष्टीच्यापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे, आणि याच्यापासून जर आपल्याला अलिप्त राहता आलं तरच सहकार संस्थेचा विकास होणार आहे. हे याच्या माध्यमातून ते 1966 डी जी कर्वे यांनी जी काय समिती स्थापन केली होती, त्यांनी समाज समितीने आवाज सादर केला होता, त्याच आवाजाच्या माध्यमातून अशा प्रकारचे तत्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण सांगू शकतो बघा की ही तत्व आपल्याला सांगितली गेली, म्हणजे आपण जसं आपण म्हटलं की लोकशाही असेल जसे आपल्याला मूलभूत आहेत, म्हणजे किंवा अत्यावश्यक आहे, तसे दुय्यम प्रकारच्या तत्वाच्या माध्यमातून जसं कर डी जी कर्वेने सांगितलं, त्या पद्धतीने आपल्याला जर आपण विचार करायला गेलो तर अशा पद्धतीची जी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला जी माहिती द्यायची आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याला संघटन उभा करायचं आहे तो जी आपल्याला अभ्यासायची आहे, ती सर्व तत्व आपल्याला विचार करावी लागतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडायची असतात, हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आता आपण लक्षात येते बाळांनी की ज्या वेळेला आपण ह्या तत्वांचा अभ्यास करतो, म्हणजे मी बघा जे आपल्याला मॅजिस्ट्रेटची जी तत्व घ्यायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या तत्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि ह्या जर तत्वांचा आपल्याला जर अभ्यास करता आला तरच आपल्याला पुढच्या काही तत्वांचा आपल्याला अभ्यास करता येणार आहे, ते आपल्याला लक्षात आहे. मग आपण सांगू शकतो का की अशा पद्धतीने जर तत्व मांडायची असेल तर जसं आपण 1967 ही तत्व सांगितली आहेत, पण त्या तत्वावरती अवलंबून राहत असताना सुद्धा जसं जसे दिवस जसजसे वर्ष गेले तशा पद्धतीचे बदल त्यामध्ये अपेक्षित होत गेले, आणि त्यानंतर 1967 ते 1995 या तत्वांच्या माध्यमातून आपल्याला कामकाज करता आलेलं आहे. विविध देशामध्ये काही सहकार चळवळी राबवल्या गेल्या, जसं भारतामध्ये राबवल्या गेल्या तशा वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारच्या चळवळी राबवल्या गेल्या. का पण 1995 मात्र सहकार तत्वांच्यामध्ये बदल झाला, कारण जागतिकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ते 1991 आलं, आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बदल झाले, सहकार सेक्टरमध्ये बदल झाले. आणि सहकार सेक्टरमध्ये बदल झाल्यानंतर सहकार संस्थासुद्धा काय करायचं की म्हणजे जागतिकरण उदारीकरण होण्याच्या अगोदरपासून जवळपास 87-88 सहकार चळवळीमध्ये एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली होती. मग त्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो की आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष जे आहेत ते लार्स मार्क्सन यांनी सुद्धा काही वेळा याची जागतिक जी काय स्थितीकरण
खाजगीकरण किंवा बाजारपेठेचं ग्लोबलायझेशन प्रायव्हलायझेशन आणि लिबरलायझेशन याचंसुद्धा जे काय आहे ते वास्तव काय असणार आहे या खुल्या अर्थव्यवस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून काय काय होणार आहे ह्याच्यासाठीसुद्धा त्यांनी काय केलेला अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली होती किंवा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि जवळपास 1991 पासून खऱ्या अर्थानं एक जागतिक उदारीकरण जे काय सुरुवात झालेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येणार आहे ह्याच्यासाठीसुद्धा विचार म्हणजे याचा अर्थ आपण सांगू शकतो की याच्यातून काय होणार आहे जागतिक उदारीकरण खाजगीकरण झाल्यामुळे सहकारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होणार आहेत सहकाराच्या समोर कोणकोणत्या प्रकारची आव्हाने उभा राहणार आहेत याच्यावरती सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे आपण लक्षात येऊ शकते बघा आपल्याला बघा की जागतिकरण उदारीकरण आणि खाजगीकरण ज्यावेळी आलं त्यावेळेला सहकाराच्या समोर फार मोठी एक समस्या किंवा आव्हाने उभा राहिलेली आहे. मग ती आव्हाने कसं असेल तर जागतिकरणाच्या माध्यमातून ज्या वेळेला वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री उभा राहिल्या त्यांच्या समोर ज्यावेळेला सहकाराची एकंदरीत एकत्र कारखाना असेल तर त्या सहकाराच्या प्रक्रियेमधून उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या जे काय वस्तू आहेत त्यांच्यासमोर फार मोठी एक समस्या निर्माण होणार आहे की स्वतःचं अस्तित्व टिकवायचं कसं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काय करावं लागतं की ह्या सर्व गोष्टीला एक सामोरे जाण्यासाठी सुद्धा एक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला किंवा आपल्या तत्वांची पुनर्मांडणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे काही संघटन होते सहकार संघटन स्वीडनमध्ये एक तज्ज्ञ समिती जे काय सेवन एके बुक असं एक यांच्या नावाखाली नेतृत्वाखाली एक सहकाराची मूल्य म्हणजे कॉपरेटिव्ह व्हॅल्यूज जी काय होतं ते निश्चित करण्यासाठी एक समिती तज्ज्ञ समिती स्थापन केली गेली. त्याला आपण माध्यमातून आपण म्हणू शकतो की सहकाराच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काय सहकार होतं त्या सहकाराच्या माध्यमातून विचार विनिमय करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली आणि त्याच्या माध्यमातून काय केलं तिने जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे जे काय सहकाराच्या काय परिषद भरल्या होत्या जागतिक पातळीवरती. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की टोकियोमध्ये असेल ब्रिटिश वेगवेगळ्या प्रकारचे विविध देशांच्या जागतिक पातळीच्या विविध देशांच्या माध्यमातून काही समिती स्थापन झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे शतकापूर्ती एक निमित्तानं काय झाले होते एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती आणि त्या परिषदेच्या माध्यमातून काही ही तत्व मांडली गेली होती म्हणजे तत्व म्हणजे मॅन्चेस्टरचे तत्व होय असं आपल्याला सांगता येणार. आता यामध्ये काय झालं बघा आता ह्या तत्व जे काय आहे म्हणजे विचार करू शकतो हे मॅचेस्टरची तत्व निर्माण होण्यापाठीमागची जी काय पार्श्वभूमी आहे ती जागतिकरण उदारीकरण खाजगीकरण त्याच्या अगोदरचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तत्व आहेत आणि ह्या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला जी काय कोणकोणत्या समस्या निर्माण होणार आहेत अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे ब्रिटिश असेल कॅनडा असेल कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणीसुद्धा याच्यावरती काय झालं विचार विनिमय झाला गेला आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा एक अभ्यासगट तज्ज्ञ व्यक्तीने इथं काय केला एक समिती स्थापन केली गेली शिफारस मांडल्या गेल्या आणि मग इंग्लंडमधील मॅचेस्टरच्या या ठिकाणी मॅचेस्टर येथे आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहकार संघटनेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने एक परिषद भरली होती सहकाराची आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होती ती आणि त्यामध्ये विचार विनिमय करण्यात आले आणि सहकार्य मग काय 7 तत्वे पुनर्निर्धारित करण्यामध्ये काय झाला त्यांना मान्यता मिळाली आले आणि ते मान्य केले सर्वांच्या मताने मान्य करण्यात आलेले आहे. हे 7 काही पुनर्आधारित किंवा पुनर्निर्धारित काही तत्व स्थापन करण्याचा प्रयत्न जो आहे तो 1995 केलेला आहे. आता पुनर्निर्धारित मूल्य म्हणजे कोणत्या प्रकारचे असणार आहे तर त्यामध्ये काय सांगितलं जी काय आधुनिक सहकारची जी काही प्रामुख्याने जी काय तत्व होते किंवा तत्वज्ञानाची किंवा प्रामुख्याने काही ओळख होते ती ओळख जी आहे त्याला देण्यामध्ये यायला हवी. आता बुकतज्ञ जी काय समिती आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की सहकारची काय जी तत्व तुम्ही जी काय 2 भागामध्ये विभागली गेली होती पहिल्या गटामध्ये काय असायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ स्वावलंबन असेल म्हणजे सेल्फ हेल्प असेल लोकशाही असेल सामाजिक समान दर्जा असेल स्वयं जबाबदारी असेल म्हणजे स्वतःच्या जबाबदारी जाणीव असेल इक्विलिटी असेल म्हणजे समानता असू शकणार आहे सुसंगतपणा असेल अशा खुल्या तत्वांचा समावेश असायला पाहिजे म्हणजे पहिल्या गटामध्ये. म्हणजे आपल्याला काय सांगता येऊ शकेल की जसं त्या आवश्यकमध्ये जी काही तत्व होती ती तत्व त्याचमध्ये काही ॲड करून तत्व असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण लक्षात येऊ शकतं म्हणजे अशा विविध प्रकारच्या तत्वाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला एक म्हणजे आपण बघा स्वावलंबन आलं लोकशाही आहे समान दर्जा आहे स्वयं जबाबदारी आहे समानता आहे आणि सुसंघटितपणा आहे अशा प्रकारच्या तत्वांची काय केली गेली
समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा परस्पराच्या माध्यमातून त्यांनी पहिल्या गटामध्ये याचा विचार केलेला आहे. आता दुसऱ्या गटामध्ये काय सांगितलं बघा. दुसऱ्या गटामध्ये सांगितलं की प्रामाणिकपणा तुमचा राहायला पाहिजे. तुम्ही त्या सहकाराच्या प्रक्रियेमध्ये आहात तर तुम्ही सहकार तत्वाशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. खुलेपणा असला पाहिजे किंवा पारदर्शकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्हाला समाजाची किंवा सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. दुसऱ्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काळजी असली पाहिजे किंवा आस्था असली पाहिजे तुम्हाला. अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये ते काय झालं पाहिजे, अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती मांडणी करण्यासाठी त्यांनी 1995 जी काय मॅजिस्ट्रेट रीती जी काय सहकार पुनर्निर्धार तत्व आहे ती तत्वाने मांडण्याचा प्रयत्न केला. आता ही तत्व आपल्याला सविस्तर आपल्याला अभ्यासायची आहे आजच्या या लेक्चरमध्ये. फक्त या मॅजिस्ट्रेटच्या तत्वाच्या अगोदरच्या पूर्व इतिहास कसा काय झाला, कोणकोणत्या प्रकारची तत्व होती आणि त्या तत्वाच्या आधारे काय सांगितलेले त्याच्यावरती आपण चर्चा केली आणि ही तत्व करत असताना ही तत्व आपण सांगत असताना सुद्धा या माध्यमातून आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला पार्श्वभूमी आपल्याला काय आहे हे आपल्याला सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आता मॅजिस्ट्रेटची काय तत्व आहे, ती कोणकोणत्या प्रकारची तत्व आहे ते आपल्याला बघायची. म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकतं आपल्याला की जसं पहिलं महायुद्ध म्हटलं आपण, जसं दुसरं महायुद्ध आहे, पण सहकाराच्या परिचयाने आपल्याला बघायला गेलो आपण तिसऱ्या भागामध्ये तर पुनर्निर्धारित सहकार तत्व म्हणजे मॅजिस्ट्रेटची तत्व आहे हे लक्षात येईल. आता याच्या माध्यमातून काय सांगितलं, नवीन निर्धारित झालेली काही तत्व आहे आणि या तत्वांच्या आधारे सहकाराची जी काही सहकार संस्था आहे त्या सहकार संस्थेला ही तत्व लागू करत असताना 1995 या तत्वांचं काही झालेलं आहे. व्यवहारांच्या दृष्टिकोनातून सहकार संस्थेच्या बांधणीमध्ये या सर्व गोष्टीचा काय झालेला आहे, फायदा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सहकार तत्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कोणकोणती तत्व आहेत बघा, आपण थोडीशी मी हवं तुम्हाला सांगतो सहकार तत्वांसाठी मॅजिस्ट्रेटची जी काही सहकार तत्व आहेत कोणती असणार. एक सुखुशीचे खुले सभासत्व म्हणजे ऐच्छिक जे तत्व होतं आपण म्हणत होतो ते, त्याच्यामध्ये काही त्याचे प्रकार उपप्रकार आपण बघायला मिळणार आहे. दुसरं आहे सभासदांचे लोकशाही नियंत्रण, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही काही मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तिसरं आहे सभासदांची आर्थिक भागीदारी. पुढचं आहे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. पुढचं शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती, म्हणजे शिक्षण मान्य आलं पाहिजे, तुम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्याची माहिती आपल्याला प्रसाद करता यायला पाहिजे. परस्पराचे सहकार्य म्हणजे एकमेकाला सहाय्य करणाऱ्या सहकार संस्था स्थापन करायची आहे. समाजाचे तुमचं नातं रिलेशन जे आहे ते रिलेशन तुमचं व्यवस्थितरित्या निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारच्या या तत्वाच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपण जे काय आहे ते आपल्याला अभ्यास करत असताना आपण पहिल्या सा जे काय हे आहे तत्व आहे त्या तत्वामध्ये आपल्याला वळायचं आहे असं आपल्याला सांगायचं आहे. आणि आता मला इथं ते जे काही लेक्चर आहे तत्वावर मी चर्चा करणारच आहे पण आपलं टायमिंग जे आहे ते टायमिंग आपल्याला त्याचा सुद्धा विचार ठेवायला पाहिजे आणि त्या टायमिंगच्या माध्यमातून आपल्याला लेक्चरचा विचार करायला पाहिजे. वन टायमिंग जे आहे ते टायमिंग कशा पद्धतीचं आहे तसं मला जरा सांगायला पाहिजे, कारण 10:30 आहे. ओके, मी आता इथं लेक्चर स्टॉप करतोय जेणेकरून मला या पद्धतीने पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. आता इथं आपलं लेक्चर इथं स्टॉप केलेलं आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर हे लेक्चर तुम्ही पुढे हे करायचं. ओके, थँक्यू व्हेरी